देवळी तालुक्यातील पुलगाव येथे 12व्या शतकातील थोर समाजसुधारक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची 919व्या जयंतीच्या निमित्ताने वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. गांधीनगर येथील प्रणांगणातून सकाळी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास महात्मा बसवेश्वर यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधव महिलांची व लहान मुलांची उपस्थिती होती. त्यावेळी आपला धर्म स्थापन केला नाही. पूर्ण जर आपण त्याचा अभ्यास केला महात्मा बसवेश्वरांचा तर मी तेवढं वाचून आलेला नाही आहे, पण त्यांच्याबद्दल एवढं मला माहित आहे. त्यांनी एक प्रकारे धर्म स्थापन केला. लिंगायत म्हणजे धर्म आहे. त्यावेळी आपल्या सगळ्या विधी वेगळ्या आहेत. आपल्या इथे जेव्हा कोणी मृत्यू पावतात आपल्या विधी वेगळ्या आहेत. दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे त्या सगळ्या विधी महात्मा बसवेश्वरांनी विचारपूर्वक केलेल्या, म्हणजे तो विद्रोह होता. महाराष्ट्र TV 24 साठी संतोष देशमुखची रिपोर्ट, वर्धा.